नमस्कार, माझे नाव भाग्यश्री भगवान गिरी। मी आता 7वी शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा शेरले नंबर 1। मी जिजाबाईंच्या जयंतीनिमित्त एक पात्री नाटक करून दाखवणार आहे। 300 वर्ष मराठी लोक पातंत्र्यात पडत आहे। जणू काही 12 महिन्यांच्या अवस्थाने गराडा घातला आहे। मराठी मुलकांची भूमी घोड्याच्या तापाखाली कडते आहे, गाराडी गात आहे। लहानपणापासूनच पाहतोय सारे राजा सिंदखेर वर्दात पाच हजारी मनसुखदास नकुराव जाधव आणि भालसराणी त्यांच्या आम्ही कन्या। लहानपणापासूनच अवतीभोवती सरदारांची वर्दळ, सल्ला मसलत, रयतेच्या गाराडी, युद्धांचे डावपेच, शौर्याच्या गाथा ऐकतच युद्धकला शिकलो आम्ही। पण लहानपणापासूनच एक प्रश्न आम्हा सतावतो, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल जनांचा कल्याण का किंवा कर्मकार? याहूनही सत्ता काल सत्ता यासाठी हुडका घालून बसलं। या सह्याद्रीला जाग कशी येत नाही? अन्याय अत्याचार पाहून तळपायाखालची आग मस्तकात जाते। त्याविरुद्ध कुणीच कसं बंड पुकारत नाही, कुणीच कसं लढत नाही। याबद्दल आम्ही आमच्या तीर्थरूपांनाही विचारले होते। तीर्थरूपांनी उत्तर दिले, जिजा, मराठ्यांनी या सोहमीवर आस्मताकडे पाहून तुकारातून हर हर महादेवचा जगडा तलवारीवर लावला। पण आपला समाज एकसंत नाही, तो विखुरला गेला आहे। जाती धर्माची उतरंड घट्ट झाली आहे। पारतंत्र्याची चीड नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही। जी ज्या समाजात बांधून ठेवते तो फक्त एकसंध विचार, एकसंध विचार, एकसंध विचार। जगद